नमस्कार, प्रुडंट मिडियाच्या खबराचित्रांत तुमकां येवकार. आतां पळोवया आयच्यो मुखेल खबरो. राजधानी एक्सप्रेसीन बॉम्ब दवरला म्हण फोन आयिल्ल्यान ट्रेन मडगांवां आडायली. रेल्वे पुलीस बॉम्ब स्कॉड डॉग स्कॉडान तपासली पुराय ट्रेन, हाताक कांयच लागलें ना. दिल्ली सावन आयिल्लो अनोळखी फोन. असलग्न शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांक फटोवपाचे प्रकार वाढले. एडमिशन घेतना रावचे सादूर, उच्च शिक्षण संचालकाची शिटकावणी. सरकार हाडटा कायदो. परवरे एनआयएफडीसीन भुरग्यांक नागयले म्हण पुलीस कागाळ. गोवा सिटीचो चेअरमॅन मुळे आड अविश्वास थाराव 8-0 पास. मुळे म्हणटा थाराव बेकायदेशीर. थारावाच्या नोटीशीक आव्हान दिवपी मुळे आणि संचालकांची याचिका हायकोर्टान मारली भायर. बीएसएनएलच्या कॉन्त्रादावेल्या कामगारांची सेवेंत कायम करचे म्हण मागणी. आयटकाच्या फुडारपणाखाला कामगारांनी पणजे पाट्यावेले मुखेल कचेरेचेर काढलो मोर्चा. संपार वचपाची शिटकावणी. आणि गोयच्या लुसोफोनिया गेम्साक हातभार लावचो. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनान महासंघाक मारलो उलो. ऑलिंपिक असोसिएशनाचा महासचिव रणबीर सिंग म्हणटा मुळाव्या सुविधा प्रकल्पांचो हुस्को. आता खबरो विस्तारान. त्रिवेंद्रम निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसींत बॉम्ब दवरला म्हण फोन आयिल्ल्यान दनपरां ही ट्रेन मडगांवां रेल्वे स्टेशनाचेर भरभर आडावन दवरली. रेल्वे पुलीस बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडांनी पुराय ट्रेन तपासून पळयली. मात बॉम्ब स्कॉडाच्या हाताक कांयच लागले ना. स्फोटकां ना म्हण खात्री जातकीर ट्रेन सोडली. बॉम्ब दवरला म्हण दिल्ली सावन अनोळखी मनशाचो फोन आयिल्लो. Our assistant security commissioner RPF, he intimated the same he gave the information to bomb disposal squad, then Konkan railway police, and accordingly bomb disposal squad from Panjim, then fire brigade, ambulance, all were summoned at Madgaon station. This train had arrived Madgaon station at 11:20, and after thorough checking of all the passengers and their baggages, nothing was found as such, and train was allowed to proceed further. असलग्न शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांक फटोवपाचे प्रकार हाली घडटात. कसल्याय कोर्साक एडमिशन घेतना सादूर रावपाची शिटकावणी उच्च शिक्षण संचालकान विद्यार्थी आणि पालकांक दिल्या. असल्या संस्थांचेर उपाय म्हण येता त्या विधानसभा अधिवेशनात उच्च शिक्षण खाते कायदो करून घेवपाचे आसा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्राक मात ह्या कायद्याचो हुस्को दिसना. इतले मजगती परवरीच्या एनआयएफडीसी संस्थेन 10 विद्यार्थ्यांक 70,000 नागयल्यात म्हण पुलिशे कडेन कागाळ आयल्या. पळयात हो रिपोर्ट. खूप मोठ्या प्रमाणात भुरगे फटयले गेल्ले वतात. तांकां तांची खबर नासतना किंवा योग्य इन्फॉर्मेशन कसलेच घेनासतना ही कॉलेजां स्टार्ट करतात. गव्हर्मेंट अशी तांकां मान्यता आसना, एनओसी घेतिल्ली आसना, तांचे कडेन कसलेच वॅलीड लायसन्स नासतना ती इन्स्टिट्युशन सुरू जातात. आनी अशी इन्स्टिट्युशनां जाय तितली पब्लिसिटी करतात आनी ती पब्लिसिटी करून तातूंतल्यान अल्टिमेटली भुरगो सफर जाता. अपील टू द स्टुडंट दॅट इफ दे बिफोर टेकिंग एनी एडमिशन टू एनी इन्स्टिट्युशन इट इज देअर बाउंड एंड ड्युटी. तांणी स्वता पयलीं पळोवपाक जाय बाबा आपूण कसलें इन्स्टिट्युशनाक एडमिशन घेता आनी हें इन्स्टिट्युशन सस्टेन जातलें काय ना, हें इन्स्टिट्युशन आपलो कोर्स जायसर चलतलें काय ना, ह्या इन्स्टिट्युशनाक फॅकल्टी कसली आसा, हें सगळें तांणी पयलीं प्रत्येक भुरग्यान तो निर्णय घेवपाक जाय. एक कंप्लेन आयली अगेन्स्ट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायन ह्या संस्थेच्या संबंदी की त्या संस्थेन भुरग्यां कडल्यान पयशे घेतले, तांकां कोर्स कंप्लीट करपाक दिलो ना, तांकां डिग्री ज्या युनिवर्सिटीची मेळोवपाची ती मेळोवपाक दिली ना, एंड देअरफॉर द स्टुडंट्स हॅव नाव लॉज्ड अ कंप्लेन अगेन्स्ट दॅट इन्स्टिट्युशन इन द परवरी पुलीस. फोर ओपनिंग एनी सेंटर एनीवेअर दे मस्ट सीक द परमिशन ऑफ द लोकल गव्हर्मेंट एन एन ओ सी ऑफ द लोकल गव्हर्मेंट. अकॉर्डिंगली आमी म्हज्या माहिती प्रमाणे 1-2 इन्स्टिट्युशना कडेन अशे प्रकारचे आमी एन ओ सी दिल्ली आसा. कारण
गेल्या बऱ्याच वर्षापासून गोव्यातल्या विद्यार्थ्यांची जी फसवणूक सुरू झाली त्या फसवणुकी किंवा त्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात या कायद्यान काहीसं पायाबंद बसतलो असे मला तरी दिसता. या कायद्याचो आमचेर किती परिणाम जातो किंवा ओपन एज्युकेशन सिस्टमचेर किती परिणाम जातो जर जे कायद्यान इन्स्टिट्यूट्स गोयात सुरू असतात त्यांच्या वेळेर मला तरी दिसता की किती विशेष असा परिणाम जावचो ना. पण काही ठिकाणी इल्लिगल गोष्टी तातूनही शिरकाव झाला असा काही एजंटगिरी सुरू झाल्या किंवा काही फ्रँचायसीस सुरू झाल्या काही लोक अनऑथोराइज भुरग्यांक आश्वासनां दिता की तुमकां कितें तरी एग्जामी खातीर हेल्प करुया किंवा वॉट एवर थिंग्स आणि त्यांच्या कडल्यान चड पैसे घेऊन काही गैरप्रकार करप असेही काही प्रकार या ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सिस्टमात आम्ही पळयता गेल्या काही वर्सांत किंवा विशेषतः गेल्या वर्षाच्यान आमकां खूप दिसपाक लागल्या. गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचो चेअरमॅन रामचंद्र मुळेक देवयलो ताचे आड घाल्लो अविश्वास थाराव 8-0 मतांनी पास झालो. बसकेक मुळे गटाचो एकलो आयलो ना. मुळे आणि सहसंचालकांनी थारावाचे नोटिशी आड घाल्ली याचिका हायकोर्टान बुधवारा भायर मारली आणि थारावाचे बसकेचो मार्ग मेकळो केलो. बँकेची अर्थिक परिस्थिती बरी ना म्हणपाची गजाल नाबार्डाच्या अहवालातल्यान उक्ताडार आयल्या उपरांत 7 संचालकांनी मुळे आड अविश्वास थाराव घाल्लो. मुळे म्हणटा थाराव पास केला तो बेकायदेशीर. टुडेज मिटिंग विच वॉज कन्व्हिन फॉर द पर्पज ऑफ कन्सिडरिंग द नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट रामचंदजी मुळे चेअरमॅन ऑफ द गोवा स्टेट. द मोशन हॅज बीन कॅरीड आउट 8-0. सो रामचंद मुळे सीजिस टू बी द चेअरमॅन ऑफ द गोवा स्टेट गव्हर्नमेंट विथ बॅक फ्रॉम 26-2012. And the post is shall be deemed to be vacant. माका काढून अजून कित्याक तेणी जे काढलं पाहिजे म्हणतात 8 मतां आणि 8 मतां तुम्ही पहिले माझ्याकडे 8 मतां असतात. आता हे ऑप्शन जस्ट ना की वी आर टोटल 16 डायरेक्टर्स 8 डायरेक्टर्स विथ मी आणि 8 डायरेक्टर्स पास नो कॉन्फिडन्स. आता नो कॉन्फिडन्स पास करपाक जेन्ना 8-8 जातात त्यांना नो कॉन्फिडन्स पास जायना तो फेल जाता. जो पर्यंत कायद्याची लढाई हांव करिना म्हणजे हांव कायद्याचे वर्डिक्ट जो असा आय वील चॅलेंज इन द हाय कोर्ट परत मागीर पिटिशन वयतले बाबा म्हाका काढलं पळय ते बरोबर असं काय किदें कायद्याची त्यांनी केस काढल्या ते बरोबर असं काय किदें सुप्रीम कोर्टाकूय आमच्या जजमेंटाचेर आम्ही सुप्रीम कोर्टाकूय वचपाचे असा. पण हे सगळे कायद्याची लढाई जाय पर्यंत हांव पॉलिसी डिसिजन माझा व्हाईस चेअरमॅन जो असा तो घेतलो. हांव घेवपाचो ना. सकाळी फोर्सिबली शेड्यूल झाली मिटींग 22 तारखेक ती कॅन्सल केली कित्याक बोर्ड मिटींग इज अ रेगुलर बिजनेस ऑफ द बँक. ते आमच्याकडे कस्टमर जे असा त्या कस्टमरांक आज जर आम्ही सर्व्हिस दिली ना तर ते कस्टमर आमच्याकडे वयतले कित्याक आमच्याकडे बारीक बारीक लोन प्रपोजल असता गाडी प्रपोजल असता आणि किती असता त्याला बोर्ड मिटींग जाय पडटा. म्हणून बोर्ड मिटींग सुद्धा ॲज पर शेड्यूल आम्ही 22 तारखे आमची मिटींग असतली. सेव्हिंग क्लॉज 2002 जर आशिल्लो तर 9 किती दिले 5 किद्याक दिले. सो ते डायरेक्शन जायच. ते सकाळी जे किती केलं म्हणतं पण न्ही ते 8-8 झाले कारणान ते नल्ला वाईटच नाही कित्याक 8-8 जेव्हा जातात त्यांना माझ्याकडे नाही 8 असतात त्यांच्याकडे नाही 8 असतात. सो जो नो कॉन्फिडन्स येतो तो डिफीट झाला. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.